नमस्कार वर्षा सिम्पल रेसिपीमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण संडे स्पेशल चिकन थाळी तयार करणार आहोत चिकन थाळीमध्ये आपण चिकन रसा आणि चिकनचे सूप पाहणार आहोत चिकन साठी जे वाटण केलेलं आहे तेही वेगळ्या पद्धतीने तयार करून दाखवलेलं आहे आणि चिकन रसाही भरपूर टेस्टी होतो सर्वात प्रथम आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकनमध्ये मी हळद घातलेलो आहे एक टेबलस्पून चवीनुसार मीठ घालून आपल्याला सर्व मॅरिनेट करून घ्यायचं आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा कांदा बारीक कापून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे सर्व चिकन यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला तेलावरती चिकन दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे चिकनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला बारीक गॅस करून चिकन परतून घ्यायचं आहे यावरून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकणावरती आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे हेच गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आणि चिकनलाही पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून परत त्यावरती पाणी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याच पाण्यावरती सर्व चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला दोन छोटे कांदे उभे कापून घेतलेले आहेत तेही आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे व्यवस्थित तेलामध्ये परतल्याने वाटणही खूप छान होतं यामध्ये आपण एक छोटा टोमॅटोही कापून घात घातलेला आहे दालचिनीचा एक छोटा तुकडा यामध्ये घालून घेतलेला आहे दोन टेबलस्पून पांढरे तिळही घातलेले आहेत सर्व वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन सोपही आपलं तयार झालेलं आहे यावरून बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतलेली आहे सर्व वाटण आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे वाटणमध्ये कांदा खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण पांढरे तीळ दालचिनी हे सर्व बारीक वाटून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन मसाला घालून घ्यायचा आहे दोन टेबल स्पून यावरून आपल्याला जे बारीक वाटण करून घेतलं होतं तेही घालून घ्यायचं आहे सर्व वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण तेलावरती परतून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतलं गेलेलं आहे यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत हळद पावडर घेतलेली आहे चिमूटभर लाल तिखट दोन टेबलस्पून घातलेलं आहे गरम मसाला एक टेबल स्पून घातलेला आहे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत वाटण आपलं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे यामध्ये आपल्याला चिकन सूप घालून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढा रस्सा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेलं होतं आता यावरून चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे बारीक गॅस करून आपल्याला चिकनला चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही खूप छान चिकनचा रसा तयार झालेला आहे आणि त्यावरून तरीही खूप छान आलेली आहे अशा प्रकारे वाटण करून नक्कीच एकदा चिकन रस्सा तयार करून पहा खूप छान रसा तयार होतो आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी चिकन याच प्रकारे उकळवून घ्यायचं आहे यावरून कोथंबीरही घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला दाटसर रसा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेणार आहे आपण तरीदार असा चिकनचा रस्सा आणि चिकन सूप तयार करून पाहिलेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद